काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं तब्बल 22 जागांची मागणी केली आहे. यात त्या 3 जागांचाही समावेश आहे जिथं काँग्रेस राष्ट्रवादीचा आजवर कधीच पराभव झाला नाही. त्यामुळे आघाडीला अशा अभूतपूर्व पेचा टाकून महाआघाडी कशी होणार आणि आंबेडकरांच्या मनात नेमकं आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत वंचित आघाडी येणार का याची उत्सुकता ताणली गेलेली असताना संभाव्य महाआघाडीची शक्यता आता मावळू लागली आहे. त्याचं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडीची अव्वाच्या सव्वा मागणी. राज्यातल्या 48 जागांपैकी वंचित बहुजन आघाडीनं जाहीर केलेल्या तब्बल 22 जागांची काँग्रेस राष्ट्रवादीकडे त्यांनी मागणी केली आहे. यातली गमतीशीर बाब म्हणजे बहुजन वंचित आघाडीनं थेट नांदेड, बारामती आणि माढ्याच्या जागेवर दावा ठोकलाय. आमच्याकडच्या 2 जागा म्हणजे माढा आणि बारामती, म्हणजे मोदी साहेबांची लाट असताना ज्या जागा निवडून आल्या त्या जागाही त्यांनी घोषित केलेल्या आहेत. आणि अशोक चव्हाण जे चांगल्या आघाडीने निवडून आले त्यांचीही जागा घोषित केलेली आहे. त्यामुळे आता पक्षाने निर्णय घ्यावा की पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी आणि अशोक रावांनी लढायचं की नाही, आता हा पक्षालाच निर्णय घ्यावा लागेल. पण तरीही आघाडी व्हावी असा आमचा मनापासून प्रयत्न आहे. बहुजन वंचित आघाडीच्या सभांना होणाऱ्या प्रचंड गर्दीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात सध्या चिंता पसरली आहे. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आटोकाट प्रयत्न सुरू केलाय. पण आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा मुद्दा असो की MIMला सोबत घेण्याची अट असो, आंबेडकरांनी आघाडीला कायम झुलवत ठेवली आहे. प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घ्यायचंच आहे आम्हाला. त्यांनी आलंच पाहिजे आमची भूमिका आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा बोललो की RSS, आम्ही सांगितलं की द्या मसुदा, आम्ही सह्या करतो. आजही त्या मतावर मी ठाम आहे की मसुदा द्या, मसुदा समिती बनवा किंवा कसेही करा, पण RSSच्या विरोधात 70 वर्षाची लढाई आहे. आघाडीसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीनं राज्यातील 22 जागांचे उमेदवार घोषित करायचा सपाटा लावला. प्रकाश आंबेडकरांचं हे दबाव तंत्र असावं असं अनेकांना वाटलं. पण नांदेड, बारामती आणि माढ्याची जागा मागून वंचित आघाडीला महाआघाडीत यायची किती इच्छा आहे हे अगदी स्पष्ट आहे. हे सगळं पाहता काँग्रेस राष्ट्रवादी हक्कांच्या मतांपासून वंचित राहते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत.